नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कैलास एरंडे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनेलवरून तुमचं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत कथा साहित्य प्रकार जो मराठी साहित्यामध्ये अधिक लोकप्रिय साहित्य प्रकार आहे, या कथा साहित्य प्रकाराची ओळख करून घेत होतो। आणि ही ओळख करून घेत असताना आपण सुरुवातीला पाहिलं की कथा कशाला म्हणतात, कथा कशी जन्माला आली, कथेचा इतिहास काय आहे, त्यानंतर कथेचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत की ज्या घटकांच्या साह्याने कथा आकारास येते, हे घटक समजून घेतल्यानंतर आज आपण कथेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यामध्ये कथा साहित्य प्रकार हा अधिक समृद्ध आणि श्रीमंत साहित्य प्रकार ओळखला जातो, कारण या साहित्य प्रकारामध्ये आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी दर्जेदार अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे। या साहित्य प्रकारामध्ये अधिक गुणवत्ता आहे, अधिक जीवनदर्शन किंवा जीवनाला स्पर्श करण्याची ताकद अगदी कमीत कमी प्रसंगाच्या साह्याने समाज जीवनाला एक दिशा देण्याचं काम हा साहित्य प्रकार करतो। आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये या कथा साहित्य प्रकाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांमुळेच खऱ्या अर्थाने हा साहित्य प्रकार अधिक लोकप्रिय झालेला आहे। तर ही वैशिष्ट्ये आज आपण अभ्यासणार आहोत। तर पाहूया या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये। तर या कथा साहित्य प्रकाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये जर आपण समजून घेतली तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते। विद्यार्थी मित्रांनो, कथा मनोरंजन करते यावरून आपल्या असं लक्षात येईल की मराठी साहित्यात कथा हा मनोरंजन करणारा करमणूक करणारा साहित्य प्रकार आहे। कथेची गोडीच एवढी आवीट आहे की ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते। म्हणजे कथा ऐकणं हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे। अगदी लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच आवडणारा आणि मराठी साहित्यामध्ये सर्वात अधिक वाचक असलेला कोणता साहित्य प्रकार असेल तर तो आहे कथा साहित्य प्रकार। का? तर कथा या मनोरंजन करतात। अलीकडच्या काळामध्ये ज्या कथा लिहिल्या जातात, विशेषतः विनोदी ढंगाने लिहिल्या जाणाऱ्या ज्या कथा आहेत, त्यांचा उद्देशच मुळात करमणूक किंवा मनोरंजन आहे। आणि म्हणून कथा साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये समजून घेत असताना ज्या काही कथा मराठी साहित्यामध्ये लिहिल्या आहेत, लिहिल्या जात आहेत, त्यामध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रसार माध्यमांवर ज्या कथा आपण कथा साहित्याचे कार्यक्रम ऐकतो किंवा कथाकथनाचे कार्यक्रम ऐकतो, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला मान कुठल्याही प्रसार माध्यमांवर कुणाला दिला जात असेल तर कथा साहित्यिकाला, कथा या साहित्य प्रकाराला दिला जातो। आणि म्हणून कथा या मानवी जीवनाचं, मानवी मनाचं भरण पोषण करतात, मनोरंजन करतात, आनंद देतात, ताण तणाव घालवतात। का? तर त्याच्यामध्ये असलेलं मनोरंजन हे जे वैशिष्ट्य आहे ते अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण पाहतोय कथेमुळे संस्कार होतात। ज्याप्रमाणे कथा मनोरंजन करते त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो कथेमध्ये संस्कार करण्याची जबरदस्त ताकद आहे। कथा मानवी मनावर चांगले संस्कार घडवतात, मूल्य विचार रुजवतात, कथा प्रेरणा देतात, कथा स्फूर्ती देतात, कथा बोध करतात, कथा सत्य न्याय समता ही जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य बंधुता औदार्य धैर्य श्रमनिष्ठा संवेदनशीलता दया सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करत असतात। कथांमधून
मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्ती आपल्या समोर एखादा कथाकार लेखक उभी करत असतो आणि ही कथा वाचल्यानंतर ती आदर्श व्यक्ती म्हणजे जणू मीच आहे, मला या आदर्श व्यक्तीसारखं वागलं पाहिजे. खरं तर कथेमध्ये दोन विरोधी भूमिका रंगवलेल्या असतात, चांगला वाईट, खरा खोटा, सत्य असत्य. आणि या कथेमधून चांगल्या वाईटाच्या संघर्षामध्ये चांगल्याचा विजय चित्रित केलेला असतो, सत्याच्या बाजूने विजय झालेला असतो, खऱ्याच्या बाजूने लेखकाने मांडलेलं मत हे खऱ्याच्या बाजूने विजय झाल्याचं मांडलेलं असतं. आणि म्हणून कथा ही मानवी मनावर संस्कार करत असते. ही कथा वाचल्यानंतर एखादा वाचक सहज विचार करतो की सत्याचाच विजय होत असतो आणि म्हणून तो कथा वाचल्यानंतर ठरू शकतो की आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, जीवनामध्ये कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आम्हाला यश मिळू शकतं, कोणता मार्ग चुकीचा आहे, कोणती व्यक्ती चांगली आहे, त्या पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आज सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे सुद्धा बऱ्याच वेळा कथांमधूनच दाखवलं जातं. कथा आम्हाला उपदेश करत असतात, कथा आमच्या जीवनाला एक मार्ग दाखवण्याचं काम करतात. कथेतली पात्र ही वास्तवातील पात्रांसारखी शब्दरूप आणि शब्दरूपांनी रंगवलेली असतात आणि त्या पात्रांसारखं वर्तन करण्याचा प्रयत्न वाचक करत असतो. आणि म्हणून कथा ही मानवी मनाला घडवण्याचं काम करते, माणसांवर चांगले संस्कार करण्याचं काम करते, कथा बोध देते, कथा ही संस्कारक्षम असतात हे दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. आता उत्कंठा वाढवते म्हणजे काय, तुम्ही एखादी कथा वाचायला सुरुवात केली तर ही कथा वाचायला सुरुवात केल्यानंतर ती कथा सुरुवातीच्या भागामध्ये वातावरण निर्मितीच एवढी एखादा कथाकार जबरदस्त करतो, त्याच्या प्रतिभा शक्तीने वातावरण निर्मिती करतो, पण ह्या वातावरण निर्मितीमध्ये वाचक एवढा तल्लीन होऊन जातो की तो ती कथा आपण शेवटपर्यंत वाचली पाहिजे अशी उत्सुकता त्याच्या मनात निर्माण होते. हेच वाचकांची उत्कंठा वाढवण्याची जबरदस्त ताकद कथेमध्ये असते की पुढे काय घडणार आहे. तुम्ही एखादी कथा वाचायला सुरुवात केली पण ती कथा वाचत असताना सुरुवातीलाच त्या कथेत काय दडलेलं आहे, कथेचा शेवट कसा होणार आहे हे आम्हाला माहीत नसतं, पण आम्ही त्या शेवटापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करतो आणि शेवट समजून घेतो. हीच कथेची एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही कथा प्रत्येक वाचकाची उत्कंठा वाढवण्याचं काम करत असते. वाचकांच्या मनासारखं जर एखादी गोष्ट घडली नाही, तो वाचत असताना तो बऱ्याच वेळा शीर्षकावरून तर्क करण्याचा प्रयत्न करतो की हे असं घडलं असेल, पण त्याच्या मनासारखं जर घडत नसेल तर तो पुढे वाचत असतो नेमकं काय घडलं असेल. हीच कथा वाचकांना उत्कंठा वाढवणारी ठरते. म्हणून कथेचं हे वैशिष्ट्य आहे की कथा उत्कंठा वाढवते. कथा एककेंद्री असते. पुढचं वैशिष्ट्य आहे, कथा एककेंद्री असते. याचाच अर्थ आहे की कथेमध्ये जे काही अनुभव रंगवलेले असतात, कथेची जी काही रचना असते ती एककेंद्रित्व असते. म्हणजेच कथेमध्ये कादंबरी किंवा नाटक हे जे काही साहित्य प्रकार आहेत, या साहित्य प्रकारांचा आवाका मोठा असतो, त्याच्यामध्ये अनेक विषय रंगवलेले असतात, अनेक अनुभव रंगवण्याची ताकद ही लेखकामध्ये असते. पण कथेमध्ये मात्र कथेचा आवाका कमी असतो, कथेत कमीत कमी पात्र असतात, कमीत कमी प्रसंग रंगवलेले असतात आणि म्हणून कथा ही मर्यादित स्वरूपाची असते, लहान असते, लघु असते. कथेतून एकच एक परिणाम साधता येतो आणि म्हणून कथा ही एक केंद्रीय असते असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण पाहतो, कथा भूतकाळात लिहिली जाते.
विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण आता वर्तमान काळात जगत आहोत. सर्वात साधारणपणे कथा ही भूतकाळात लिहिली जाते. कथेमध्ये घडून गेलेल्या ज्या घटना असतात त्या घटनांवर निवेदन केलेलं असतं. आता तुम्ही जर समजा लॉकडाऊनच्या काळामध्ये एखादी कथा लिहायला घेतली तर त्या कथेचा तुम्हाला शेवट करता येणार नाही. का? तर कोरोना अजून संपलेला नाही, लॉकडाऊन अजून संपलेला नाही. मग ज्यावेळी कोरोना संपेल, लॉकडाऊन संपेल, त्यावेळी तुम्हाला लॉकडाऊनवर एखादी सुंदर अशा प्रकारची कथा आणि ती कथा रंगवत असताना त्या कथेचा शेवट करता येईल. कारण वर्तमान काळामध्ये आपल्याला आपल्या मनातले इच्छित परिणाम मांडता येत नाहीत. किंवा भविष्य काळामध्ये कथा लिहायची म्हटलं तर पुढे काय घडणार आहे हे आम्हाला माहीत नसतं. आणि म्हणून कथा ही होऊन गेलेल्या घटनांवर लिहिली जाते. आणि म्हणून तुम्ही कुठली कथा बघा, एक गाव होता, त्या गावामध्ये एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये एक पुजारी राहत होता, त्या पुजाऱ्यावर सगळा गाव अतिशय खुश होता. तो देवांची अतिशय चांगल्या प्रकारे मनोभावे पूजा करायचा. एक दिवस त्याच्या स्वप्नामध्ये देव आला. अशा पद्धतीने आपण ती कथा काय करतो, रंगवत जातो. ही कथा भूतकाळात लिहिलेली असते, घडून गेलेल्या घटनांवर लिहिलेली असते. म्हणून कथा ही भूतकाळात लिहिली जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध म्हणजे मानवी जीवनामध्ये जे काय घडतं ते कथा साहित्य प्रकारामधून कुठलाही लेखक कथाकार रंगवत असतो. कथा ही जीवनस्पर्शी असते. समाजामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत, समाजामध्ये जे घडत आहे, समाजामध्ये जे अनुभव येतात, त्या सगळ्या अनुभवांना स्पर्श करणारी जीवनस्पर्शी कथा असते. कथेला कुठलाही विषय चालतो असं नाही की कथा ही एका विशिष्ट विषयावर लिहिली जाते. तुम्हाला जे दिसेल, जे जाणवेल, तुम्ही जे पाहाल, जे तुमच्या डोक्यात विचार येतील, त्या सर्वांवर कथा लिहिली जाऊ शकते. मग राजा राणी असू द्या, प्राणी पक्षी असू द्या, टॅक्सी ड्रायव्हर असू द्या, डॉक्टर असू द्या, नर्स असू द्या, पोलीस अधिकारी असू द्या, शेतकरी असू द्या, कुणी कुणीही असू द्या, या प्रत्येक व्यक्तीवर, समाजातल्या प्रत्येक घटनेवर आम्हाला कथा लिहिता येते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की कथेला कुठलाही विषय चालतो, समाजात जे घडतं त्याच्यावर कथा लिहिता येते. मग आम्ही लहानपणी अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. चिमणी कावळ्याची गोष्ट असेल, काऊ चिऊची गोष्ट असेल, किंवा राजा राणीची गोष्ट असेल, किंवा मानवी जीवनामध्ये आज जे काही प्रसंग घडत आहेत, ज्या घटना घडत आहेत ते प्रसंग असतील, अशा सगळ्या विषयांवर आम्हाला कथा लिहिता येते. कथा जीवनाचा वेध घेते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, कथेचे सादरीकरण केले जाते. कथा सादर करता येते. कथा का सादर करता येते, तर कथेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रवणीयता हा गुण असतो. कुणीतरी समोर ऐकतं म्हणून कुणीतरी सांगतो, सादर करतो. आणि कथा सांगत असताना, कथा कथन करत असताना बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती अतिशय तल्लीन होऊन ही कथा ऐकत असते. आज कथाकथनाचे अनेक कार्यक्रम होतात. गावागावांमध्ये रामायण महाभारतातल्या कथांचे कार्यक्रम होतात, किंवा गणेश उत्सव असेल, किंवा आणखी तुमच्या गावातील एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कथा सांगणाऱ्या साहित्यिक असतील किंवा कथाकार असतील यांच्या कथांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मग या कथांमधून समाजाचं मनोरंजन, समाजाला उपदेश करण्याचं काम केलं जातं. पण या कथा अतिशय आवडीने ऐकल्या जातात. कथा इतर साहित्य प्रकारांपेक्षा, मग नाटक असेल, कादंबरी असेल, हे कार्यक्रम फारसे कथा कथन करून सांगता येत नाहीत. पण कथेमध्ये श्रवणीयता हा जो काही गुण आहे आणि त्यामुळेच हे काय वैशिष्ट्य आहे, त्यामुळेच खऱ्या अर्थाने अनेक जण अगदी
एक चित्ताने कथा ऐकत असतात, का तर ती चांगली सादर करता येते, चांगली प्रेझेंट करता येते, आणि म्हणून कथा श्रवणीयता किंवा सादरीकरण हे कथेचा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. त्यानंतर कथेत विषयानुसार वातावरण निर्मिती होते, जसा विषय असेल तसं वातावरण आम्हाला निर्माण करता येतं ते शब्दांच्या माध्यमातून. सायंकाळची वेळ असेल तर आम्ही अमावस्येची रात्र होती, सायंकाळचे 10 वाजलेले होते, भयान अशा प्रकारचं काळोख पसरलेला होता, दूर कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता, अशा पद्धतीने रात्रीचं वर्णन आम्हाला शब्दातून करता येतं. म्हणजे कथेत वातावरण निर्मिती करता येते, कथेत संघर्ष ताणतणाव असतो, दोन वेगळ्या स्वभावाचे व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये ताणतणाव, सासू सुनेतला संघर्ष असेल, भावाभावातला संघर्ष असेल किंवा शेजाऱ्या शेजाऱ्यांच्या मनातला संघर्ष असेल, तो रंगवता येतो. आणि शेवटी कथेत शेवट आणि उत्तम शीर्षक कथेला असतो. बघा, कथेला समर्पक असा शेवट असतो. म्हणजे कथेतून कथाकार असेल किंवा लेखक असेल त्यांना त्यांच्या मनात त्यांनी जे काही ठरवलेलं असतं की हा परिणाम आपल्याला साधायचा, ही गोष्ट आपल्याला वाचकांपर्यंत पोहोचवायची, ती त्यांनी अतिशय खुबीने पोहोचवलेली असते आणि उत्तम असं शीर्षक कथेला असतं. कारण शीर्षकावरून बऱ्याच वेळा वाचक काय करतात की कथा वाचायला सुरुवात करतात, कथेला कथेकडे आपण आकर्षित होतो, म्हणून कथेला एक उत्तम अशा प्रकारचं शीर्षकही दिलेलं असतं. आपल्या अभ्यासक्रमामध्ये वपू कळ्यांची शोध नावाची कथा आहे, ती कथा जर तुम्ही वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की शोध हे शीर्षक या कथेला का दिलेलं असावं. तर एक रुपयाचा शोध कशा पद्धतीने घेतला जातो, काय कथा या नुसत्या एक रुपयाच्या शोधावरून तयार होते हे तुमच्या लक्षात येईल, म्हणून कथेला एक उत्तम अशा प्रकारचं शीर्षकही असतं. तर अशा पद्धतीने आपण कथेची वैशिष्ट्ये पाहिली. त्यानंतर पुढे आपण पाहतोय की कथेचं सादरीकरण. विद्यार्थी मित्रांनो, कथेचं सादरीकरण ही एक कला आहे. कथेचं सादरीकरण हे योग्य प्रयत्नांनी आपल्याला साध्य होऊ शकतं. मग काय प्रयत्न करू शकतो आपण, मग त्यासाठी मूक वाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा वाचकांची लेखकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा अभिवाचनाने कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. बघा, कथेचं सादरीकरण ही एक कला आहे आणि ती आपल्याला प्रयत्नांनी साध्य करता येते. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर मूक वाचन करू शकता. एखादी कथा तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला ती वाचायची असेल तर ती आम्ही अनेक वेळा मनातल्या मनात वाचली पाहिजे, मूक वाचन केलं पाहिजे, तिचं प्रकट वाचन तुम्ही केलं पाहिजे. त्याचबरोबर विविध कथा लेखकांच्या लेखिकांच्या असतील, त्या कथे त्या साहित्यिकांची भाषा तुम्ही समजून घेतली पाहिजे, त्यांची लेखनशैली समजून घेतली पाहिजे, सादरीकरणाची जी वेगवेगळी कौशल्य आहेत ती तंत्र तुम्ही अवगत करून घेतली पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये कथाकथनाच्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे. आता व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे की आज जर तुम्हाला एखादा विषय जर समाजासमोर मांडता येत असेल, विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्याकडे प्रतिभा शक्ती आहे, ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे, ज्यांना चांगल्या पद्धतीने आपलं मत मांडता येतं, अशा विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने आज व्यावसायिक संधी म्हणून या कथाकथनाकडे तुम्हाला पाहता येऊ शकतं, जर तुम्हाला कथा सादर करता येत असेल तर. कारण ते सादरीकरण करण्यासाठी तुम्हाला ही जर कौशल्य तुमच्याकडे असेल, तुमचे उच्चार चांगले असतील, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने वाचता येत असेल, तर निश्चितपणे या
कथेचं सादरीकरण कला तुम्हाला अवगत झाली तर निश्चितपणे तुम्हाला व्यावसायिक संधी प्राप्त होऊ शकते. कारण आज आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, यावर अनेक प्रकारचे कथाकथनाचे कार्यक्रम लोकांना आकर्षित करत आहे. बघा, आपण असं क्षेत्र निवडावं की जे समाजाला आवडतं. कारण कथा हा असा प्रकार आहे की तो कुणालाही आवडतो. मग तुम्ही सहज जर तुम्ही मी पाहिलं आपल्या वर्गातील अनेक मुलं आज मला त्यांचे कथाकथनाचे व्हिडिओ पाठवत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही हे व्हिडिओ तयार करत आहात. घरी एखादी कथा वाचून ती कशी प्रेझेंट करता येईल, ती कशी सादर करता येईल याचा प्रयत्न करतायत. ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण यातूनच तुम्ही पुढे या क्षेत्राकडे वळू शकता. आणि एखाद्याला आवड निर्माण झाली, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण जर तुम्हाला हे क्षेत्र आवडत असेल, दररोज तुम्ही एखाद्या शाळा, महाविद्यालय, एखाद्या गावातील एखादा सामाजिक कार्यक्रम असेल, तिथे जिथे संधी मिळेल तिथे सोडायची नाही. तुम्ही कथा कथन करत राहा आणि त्यातूनच तुम्हाला खूप लोकप्रियता मिळू शकते. आणि लोकप्रियतेबरोबर आम्हाला इथे खूप पैसा मिळवण्याची सुद्धा संधी मिळू शकते. आणि म्हणून आज हा सर्वांना आकर्षित करणारा, अतिशय लोकप्रिय असा आणि सादरीकरण करता येणारा हा कथा साहित्य प्रकार आहे. पुढे आपण पाहतोय विद्यार्थी मित्रांनो, अभिवाचन. अभिवाचनामुळेच कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एक सुरीपणा टळतो. संवादातील चढ उतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. अभिवाचन म्हणजे जी एखाद्या लेखकाने लिहिलेली कथा असेल किंवा एखाद्या वर्तमानपत्र नियतकालिकामध्ये छापलेली कथा असेल ती आहे तशीच वाचणे, त्याला म्हणायचं अभिवाचन. मग ज्यांना कथा कथन करायचे, अभिवाचन करायचे, त्यांच्याकडे वाचण्याचा त्यांचा सराव पाहिजे. संवाद जे कथेमध्ये आहेत ते चढ उताराने कसे वाचता येतील, चटपटीतपणा पाहिजे, शब्दफेक पाहिजे आणि कथा सादरीकरणाची कौशल्य, आवाजामध्ये स्पष्टता पाहिजे, उच्चार स्पष्ट पाहिजे, कथा पाठ पाहिजे. आता वाचन करण्यासाठी तुम्हाला कथे पाठ करायची गरज नाही की जी कथा आहे ती कथा तुम्हाला जशीची तशी वाचायची असते. पण ही कथा वाचत असताना श्रोत्यांवर त्याचा परिणाम होईल अशा पद्धतीने आम्हाला वाचावी लागते. मग श्रोत्यांवर कसा परिणाम आम्हाला करता येईल, तर त्यासाठी तुम्हाला वाचनाची कौशल्य अवगत करावी लागतात. अभिवाचन म्हणजेच काय? तर अभिवाचनात अभिनय हा असतोच, पण त्याचे प्रमाण अत्यल्प. शिवाय ते निवडलेल्या साहित्यावर पण अवलंबून असते. आणि साहित्य वाचनात गणिताच्या भाषेत सांगायचे झाले तर 80% वाचिक अभिनय, 10% देहबोली व 10% अभिनय. मग वाचिक अभिनय म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, अभिवाचन करताना तुम्हाला 80% वाचिक अभिनय म्हणजे तुमच्या वाचनामध्ये तुम्ही जी काही कथा वाचत असाल, तुम्ही जे काही शब्दफेक वाचनातून करता, जे काही उच्चार करता, जे काही तुम्ही सादर करता, ते 80% तुम्हाला ते श्रोत्यांपर्यंत तुमच्या वाचनातून पोहोचवता आलं पाहिजे. मग ते चढ उतार, लय, भाव, भावना, संवाद हे सगळं श्रोत्यांच्या मनापर्यंत तुम्हाला पोहोचवता आलं पाहिजे. आणि 10% फक्त अभिनय, ही कथा वाचताना आपल्याला फक्त 10% अभिनय करायचा आहे आणि 10% ध्येयबोली, यालाच काय म्हटलेलं आहे, अभिवाचन म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय कथा कथन.
त्यानंतर आपण पाहतोय कथाकथन। कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची थोडी जोड द्यावी लागते, त्यामुळे कथाकथन उठावदार होते। कथाकथन करणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते। कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो। श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते। कथेची निवड करणे फार महत्त्वाचे असते, ते तितकेच जबाबदारीचे काम असते। कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा उदाहरण काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते। कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भित अर्थ श्रोत्यांवर थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते। कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांच्या समोर येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा मुद्दा आहे की कथाकथन। आता कथाकथन करण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य पाहिजेत। आम्हाला कथेमध्ये जी काही पात्र असतात, जे काही कथानक असतं, ते कथानक वाचिक अभिनयाच्या जोरावर आणि भाषिक अभिनयाच्या जोरावर हे श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं असतं। आणि हे करत असताना आम्हाला ज्या लेखकाची कथा आम्हाला सादर करायची आहे, कथाकथन करायची आहे, ती कथा आम्ही अगोदर अनेक वेळा वाचली पाहिजे, नवे नवे ती पाठच असली पाहिजे। आणि जर ती कथा आमची पाठ असेल तर आम्हाला ही कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, कारण कथाकथन करत असताना आमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचा लिखित मजकूर नसतो, कुठल्याही प्रकारचा कागद आमच्याकडे नसतो। आणि म्हणून कथाकथन करण्यासाठी अगोदर आम्हाला ही संपूर्ण कथा पाठ असली पाहिजे, कारण जो मूळ विषय आहे किंवा जे कथाबीज आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का आम्हाला कथाकथन करताना लावायचा नाही। मग हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला कथा निवड करता आली पाहिजे। मग कथा निवड करताना तुमच्याकडे किती कालावधी आहे हे तुम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे की तुमच्याकडे एक तास तुम्हाला वेळ दिलेला आहे। एक तासामध्ये तुम्ही किती कथा सादर करू शकता, किती कथांचं कथाकथन करू शकता, हे करत असताना समजा तुम्हाला 3-4 कथा 15-15 मिनिटाच्या कथा तुम्ही सादर करणार आहात किंवा 20 मिनिटाच्या कथा तुम्हाला सादर करायच्या आहेत, हे करताना एकाच प्रकारच्या कथा कधीही निवड करू नये। जर तुम्ही एकाच प्रकारच्या कथा निवडल्या तर बऱ्याच वेळा श्रोते कंटाळू शकतात, पण जर तुम्ही त्याच वेळी एखादी विनोदी कथा असेल, एखादी सामाजिक जीवनावर एखादी कथा असेल, एखादी सांस्कृतिक लोकसंस्कृतीची कथा असेल, तर या कथा तुम्ही श्रोत्यांपर्यंत जर पोहोचवल्या तर त्यांनाही तो आनंद मिळतो आणि ते कंटाळत नाहीत। आणि म्हणून आपण कथा निवड करताना कथेची निवड व्यवस्थित केली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रोत्यांचं अवधान टिकून ठेवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे। हे करताना तुमची शब्दफेक महत्त्वाची आहे, तुमचे उच्चार महत्त्वाचे, माईकची व्यवस्था करता आली तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु बऱ्याच वेळा काय होतं, जो माईक आपण लावलेला असतो तो माईक एकाच ठिकाणी असेल तर तुम्ही जर स्टेजचा वापर करत असाल तर इकडून तिकडे फिरताना श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित आवाज जात नाही। यासाठी कॉलर माईकचा वापर आपण केला पाहिजे, कारण आज कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड दिली जाते आणि त्यामुळे आज अनेक प्रकारचे साधनं उपलब्ध आहेत। मग एखाद्या कथेला वेगवेगळ्या नेपथ्याची जोड देता येते, प्रकाश योजनेची जोड देता येते, काही मुलांनी तसाही प्रयत्न केलेला आहे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे। तर अशा पद्धतीने आपण कथा ही दोन प्रकारे आपल्याला सादर करता येते। एक अभिवाचनातून फक्त वाचून कथा प्रेझेंट करणं आणि दुसरी गोष्ट आहे कथाकथन, कथा सांगणे
कथा सादरीकरण करणे या दोन गोष्टींमधून आपल्याला कथा सादर करता येते आणि कथा सादरीकरणाची कौशल्य जर तुम्हाला अवगत झाले तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो एक उत्तम कथाकार म्हणून तुम्ही पुढे येऊ शकता। तर अशा पद्धतीने आज आपण या प्रकरणाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।